13 जागा जिंकून भारतीय जनता पक्षानं अतिशय प्रचंड असा विजय मिळवला आहे आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सायली म्हात्रे ह्या सुद्धा प्रचंड मताने नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून विराजमान झालेले आहेत. माननीय महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूरांच्या सहाय्याने ही निवडणूक उरणमध्ये लढवली गेली. सर्व पक्षांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली होती. शिवसेना आमचा बंधू पक्ष असून सुद्धा त्यांनाही वाटत होतं आम्ही ही निवडणूक जिंकू म्हणून त्यांनी सर्व आटापटा केला. शेतकरी कामगार पक्षानं तर आम्ही अगदी इथले राजा आहोत असं समजून परिवर्तन आघाडी काढली. भाषणामध्ये त्यांची भाषणांची पातळी जी होती अतिशय खालावलेली अशी होती आणि जे तोंडाला येईल ते बरळत गेले आणि लोकांनी त्यांची किंमत ओळखली. सहा पक्ष जे एकत्र झाले मागच्या वेळेला एक का होईना पण त्यांना नगरसेवक तिथं होतं आमच्यासोबत हां पण तो मात्र या वेळेला तोही त्यांचा राहिलेला नाही. सहा पक्ष एकत्र जोडल्यानंतर आणि भाजपा सेना हे मागच्या वेळेला एकत्र असताना ज्यावेळेला निवडणूक लढवली होती आमचे सहा होते त्यावेळेला किती होते सहा भाजपचे सहा होते. आता एकट्याच्या जीवावर आघाडी न करता निवडणूक होईल आणि 13 सीट हे जिंकलेले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद गडकरी साहेबांचा आशीर्वाद मोदी साहेबांचा आशीर्वाद भारतीय जनता पक्षाचं जे महाराष्ट्रात एक शानदार असं प्रगती झालं आहे. 52-53 नगराध्यक्ष तिथं निवडून आलेले आहेत आणि सर्वात जास्त प्रचंड मोठ्या संख्येनं नगरसेवक निवडून आलेले आहेत. जवळपास सुद्धा कुठल्याही पक्षाला तिथं पोहोचता आले नाही आणि त्याचा करिश्मा जो भाजपचा जो आहे तो उरणमध्ये अतिशय चांगल्या रीतीनं महेश बालदींनी दाखवलेला आहे. अतिशय शिस्तबद्ध असा प्रचार सर्व विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांची नातीगोती काढून त्यांनी ज्या पद्धतीनं प्रचार केला अशाच प्रकारे प्रचार केलास विधानसभेमध्ये सुद्धा महेश बालदी 100% निवडून येतील याची मला खात्री वाटते. ही शिस्त प्रचारामधला एक पद्धतशीरपणा हा विजयाला घेऊन जात असतो. भारतीय जनता पक्षाचं काम त्यांना उपयोगी पडलं आहे. त्यांनी उरण शहरात केलेलं काम हे उपयोगी पडलं आहे. त्यांच्यावर जनतेनं विश्वास ठेवला आहे, मतदारानं विश्वास ठेवला आहे. बरळणारे काही बरळोत त्याचा काही परिणाम होणार नाही. पेपरचे आता आपला झिरो भोपळानं फोडताना अगदी भाजपलाच त्या जिल्ह्यामध्ये बोलायला जायचं. मागच्या वेळा भाजपचे आपले जे 7 उरण होते हे जर सोडले तर कुठेही नगरसेवक नव्हता असं मला वाटतं. आणि यावेळेला 7 किंवा 7 13 झाले ते 13 आपल्या खोपोली शहरामध्ये एकही नगरसेवक तिथं नव्हता. तिथं खोपोली नगरसेवक 3 निवडून आले म्हणजे 0 वर 3 गेलो. शेकापक्ष 8 वर 3 वर आला. प्रगती शेकापक्षाची की भाजपची जनता जाणते. 8 वर 3 येणं प्रगती म्हणतात की 0-3-3 जाणं ह्याला प्रगती म्हणतात. शेकापक्षाला तिथं राष्ट्रवादीला 7 दिल्यानंतर सगळं राष्ट्रवादीने शेकापक्ष प्रचंड ताकद लावल्यावर सुद्धा 12,200 मतं काढू शकले. तर भारतीय जनता पक्ष RPIला बरोबर साथीला घेऊन एकट्याच्या हिमतीवर जवळजवळ 11,700 मतं खोपोली शहरामध्ये नगराध्यक्षाला पडलेली आहेत. शिवसेनेचे 10 नगरसेवक येत असताना सुद्धा ते 10,000 कोरंबलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष सेकंड नंबरला गेलेला आहे. 300-350 मतं जर वाढली असती तर पलीकडची कट झाली असती आणि इकडे वाढली असती तर भाजपाचा नगराध्यक्ष सुद्धा झाला असता. थोडेसे प्रयत्न आमचे कमी पडले पण पुढच्या वेळेला खोपोलीच काय पेनच काय पण आणखीन नगरपालिकेला सुद्धा हा भाजपचा करिश्मा चालणार आहे हे चिन्ह तिथं आहेत आणि त्याच्यामुळे बोलणारे काही बोलत भारतीय जनता पक्षाचा रायगडमध्ये चांगल्या रीतीनं विजय झाला आहे आणि तो विजयाची पताका अशीच पुढे राहील. मी सायली म्हात्रे आमचे महेश बालदी रवींद्र भोये तालुका अध्यक्ष तिथले शहराध्यक्ष अतिशय चांगली मेहनत घेऊन त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केलं. मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. आगे चलो जीत अपना ही है.